पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका होणार आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादीची बैठक ही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बोलावलेली आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक ही दुपारी होणार आहे. अजित पवारांना पाठिंबा द्यायचा की शरद पवारांना याचा निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे. या बैठकीला शहरातल्या आजी माजी आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी यांना बोलावण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्याबरोबर थेट पुण्यामधून जोडले गेलेत. सागर, महत्त्वाची बातमी पुण्यामधून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज दोन बैठका होणार आहेत, काय नेमके तपशील आहेत या बैठकांचे? पालकी पुण्यामध्ये आज दोन बैठका ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या दोन बैठका आहेत. पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी आजीदारांबरोबर जायचं की शरद पवारांबरोबर जायचं या संदर्भातली बैठक ही प्रशांत जगताप घेणार आहेत. आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्याची बैठक जी आहे, म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी आमदार अमृत नोनी पॉवर प्लस, यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. आमदार, माजी पंचायत समिती सदस्य आणि इतर पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आपण जर बघितलं तर या दोन बैठकांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि जे सर्व कार्यकर्ते आहेत ते शरद पवार यांच्याही अनेक जवळचे आहेत आणि अजित पवारांच्याही जवळचे आहेत, त्यामुळं या दोघांमध्येही संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे नेमकं जायचं कुठं या संभ्रमात हे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे हे आज निर्णय घेतील. आणि उद्या जी मुंबईला बैठक होणार आहे त्यामध्ये आपला पाठिंबा कुठल्या गटाला देतील. कारण पुण्यातली बैठक खूप महत्वाची ठरणार आहे, एक प्रकारे दिशादर्शक ठरणार आहे इतर जिल्ह्यांसाठी. कारण पुणे म्हणजे पवारांचा बालेकिल्ला आहे, वर्चस्व संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पवारांचं दिसतं, त्यामुळे या बैठकीला वेगळंच महत्व आहे. धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे